जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये। जामखेड आगाराची बस सकाळी जामखेड स्टँड वरून जामखेड स्वारगेट पुण्याकडे जात असताना पाटोदा गरुडाचे इथून हरुबाई गंगाराम दांडेकर ही प्रवासी महिला श्रीगोंदा येथे जाण्यासाठी बसमध्ये बसली असता ही बस सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अरणगाव येथे आल्यावर या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याने तिची तब्येत बिघडली। ही बाब बसवाहक सुभाष नागरगोजे यांच्या लक्षात आली असता त्यांनी बस चालक ईश्वर सानप यांना सांगितली। सदर बस चालक व बसवाहक ही बाब अरणगावचे सरपंच लहू शिंदे व अंकुश शिंदे यांना सांगितले असता सरपंच यांनी लगेच या महिलेला अरणगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता या आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध नसल्याने येथील कर्मचारी डॉक्टर राख यांनी या महिलेला उपचार करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेत पाठवण्यात आले, परंतु या महिलेला अखेर खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अरणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण वेळ डॉक्टर असते तर या महिलेचा जीव वाचला असता, यामुळे आरोग्य केंद्र पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। आणि अरणगावमध्ये आल्याच्यानंतर प्रवासी वर दोघं जण आले, मी उभा राहिलो की ती म्हातारी इकडे बघितलं मी पाठीमागे, तर तिला गरडा लागल्यासारखा दिसला। लगेच पाठीमागे गेलो, ड्रायव्हरला आवाज दिला, मग ड्रायव्हरने तोपर्यंत गाडी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आली। मग ड्रायव्हरने गाडी थांबवल्यानंतर मग डॉक्टरांकडे पळत गेलो आम्ही गाडीतून उतरून। तोपर्यंत महिलांना तिचे हात वगैरे पाय वगैरे चोळायला सांगितले, छाती पंपिंग करायला सांगितली होती। डॉक्टर त्याला राख म्हणून रात ते आल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं बीपी वगैरे लावला त्यांनी आणि लगेच ॲम्ब्युलन्स बोलवली आणि ॲम्ब्युलन्समध्ये पाठवून दिली। कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक तीर्थक्षेत्रांना आमदार आशुतोष काळे यांनी क वर्ग दर्जा मिळवून दिला असून उर्वरित देवस्थानांना देखील क वर्ग मिळवून देण्यासाठी त्यांचा पाठपुरवठा सुरू होता। या पाठपुरवठ्यातून मतदारसंघातील कोळपेवाडी व पंचक्रोशातील अनेक गावांचे श्रद्धास्थान असलेल्या कोळपेवाडी येथील श्री क्षेत्र महेश्वर देवस्थानाचा व माहेगाव येथील श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानाचा देखील विकास व्हावा अशी माहेगाव देशमुख ग्रामस्थ व भाविकांची मागणी होती। त्या मागणीची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी येथील श्री क्षेत्र महेश्वर देवस्थानासह माहेगाव देशमुख येथे श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानात क वर्ग दर्जा मिळावा यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल करून त्याबाबत त्याचा पाठपुरवठा सुरू होता। त्या पाठपुरवठ्याला यश मिळाले असून जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास राधाकृष्ण विखे पाटील यांनी अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोळपेवाडी येथील श्री क्षेत्र महेश्वर देवस्थानासह माहेगाव येथील श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानास क वर्ग दर्जा देण्यात मंजूरी देण्यात आली। सहकार मर्ची शंकरराव कोले कारखाना व सहकार रत्न शंकरराव कोले सहकारी संघ यांच्या वतीने चारा पीक बियाणे 100% अनुदानावर वितरण व महाबीज गहू आणि हरभरा बियाणे शासकीय अनुदानित दराने वितरण सहकार मर्ची शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या शुभ हस्ते सुरू करण्यात आले। यावेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की चारा पिके 100% अनुदान कारखाना आणि शेतकरी संघाने व शासकीय अनुदान हरभरा बियाणे 25 रुपये आणि गहू बियाणे 16 रुपये प्रति किलो देण्याचा हा उपक्रम शेतकरी हितासाठी राबवला आहे। दुष्काळी परिस्थिती असताना शेती नियोजनबद्ध पद्धतीने करणे गरजेचे आहे। पाणी नियोजन आणि दर्जेदार बियाणे यांचा समतोल राखून शेतकरी हित जोपासण्यासाठी प्रयत्नशील आहोत। सहकार टिकवणे आणि संलग्न संस्था पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणून संजीवनी मत्स्य सारखे माध्यमे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झालेले कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ सुशीलामाई काळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे 2 विद्यार्थ्यांची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सौ विजया गुरसळ यांनी दिली आहे। कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेवगाव येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये सौ सुशीलामाई काळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या 3 विद्यार्थी सहभाग घेतला होता। त्यामध्ये 57 किलो वजन गटात अविनाश दत्तू कोळपे या विद्यार्थ्याची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून 61 किलो वजन गटात प्रसाद नाना कोळपे या विद्यार्थ्याची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करत तसे आरक्षण जाहीर करण्यासाठीची 50 दिवसांची अंमलबजावणी मुदत संपली आहे। याबाबत सरकारकडून लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्याने यशवंत सेनेचे चौंडे येथे शुक्रवारपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती।
रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पावत पुढील बातमी। निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरून द्यावे या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे उपोषण सुरू आहे। उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले। जोपर्यंत कोपरगाव तालुक्यातील पाझर तलाव पाणी सोडणे सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा ॲडव्होकेट योगेश खालकर यांनी दिला। शुक्रवार उपोषणाचा दुसरा दिवस होता। पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघात अत्यल्प पर्जन्यमान आहे। दुष्काळ जाहीर व्हावा, रब्बी हंगाम संपुष्टात आल्याने वीज बिलांसह पीक कर्ज माफ करावे, पश्चिमेकडे वाहून जाणारे नैसर्गिक पाण्याचे स्रोत मुळावर जायकवाडी धरणाच्या प्रवाह सोडावेत, पिण्याचे पाणी पशुधनाच्या चाऱ्यांची सोय करावी आदी शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी शुक्रवारी सकाळी तिसगाव येथील बस स्थानक चौकात पाऊण तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। मांजरे येथील अमळनेर बंधारा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले, मात्र ठेकेदारांनी रुंदीकरण व साईड गटार न घेताच खडी पसरून काम सुरू केल्याचे मांजरे ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे। गेले काही दिवसांपासून रखडलेले केंद्र प्रमुख आणि पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। शासनाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी समुपदेशाचे ही प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार जिल्ह्यातील 400 पेक्षा अधिक शिक्षकांना आता केंद्र प्रमुख आणि पदवीधर शिक्षकांची पदोन्नती गिफ्ट मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारत विकास यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांनी प्रभावी अंमलबजावणी करून लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोठी संधी ग्रामपंचायत सदस्यांना आहे। विकासासाठी निधीची कमतरता नाही, फक्त काम करण्याची इच्छाशक्ती ठेवावी असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये इथे संपत, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।